मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, धक्कादायक बातमी आत्ताच कानावरती पडली आहे आणि जी बातमी सत्य आहे ते म्हणजे विराट कोहलीनी टेस्ट कॅप्टनशिपसुद्धा सोडलेली आहे. हा निर्णय खूपच अचानक झालेला आहे. माझं मन ऑस्ट्रेलियाला गेलं एकदम अचानक, कारण आम्ही एका सिरीज एका मॅचनंतर प्रेस कॉन्फरन्स अटेंड केली महेंद्रसिंग धोनीची. शांतपणे बसून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स सगळी केली आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा परत प्रेस बॉक्समध्ये डेस्कवरती येऊन बसलो त्यावेळेला बी सी सी आयची मेल येऊन पडलेली होती की महेंद्रसिंग धोनीनी टेस्ट कॅप्टनशिप सोडली. आम्ही हादरून गेलेलो होतो अक्षरशः. आणि तसाच हादरा आत्ता विराट कोहलीनी कॅप्टनशिप सोडल्यानंतर मिळतोय. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे, आत्ताच्या टेस्ट टीमला ह्या उंचीवरती नेण्याकरता एकच माणूस जबाबदार होता आणि तो म्हणजे विराट कोहली. फिटनेसची गोष्ट घ्या, स्वतःचा त्याचा बॅट्समन म्हणून फॉर्म घ्या, एकंदर सगळ्या टीमला राईट डिरेक्शनला पुश करणं म्हणा, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फास्ट बॉलिंगचा दर्जा एका लेवलवरती नेऊन ठेवायला या सगळ्याला कारणीभूत विराट कोहली होता. कॅप्टन म्हणून त्यांनी पहिल्यांदा स्वतः करून दाखवलं. फिटनेसची गोष्ट असू देत, प्रत्येक गोष्टीमध्ये जान टाकण्याची गोष्ट असू देत, या गोष्टीला विराट कोहलीला मान्यता द्यायलाच पाहिजे की त्यांनी या संघाला एका वेगळ्या स्तरावरती नेऊन ठेवलं. भारतीय संघ गेले 4-5 वर्ष टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी येते उगाच नाही. तो आणि रवी शास्त्री यांनी मिळून या टेस्टच्या टीमला एक वेगळं मार्गदर्शन केलं. T20 वन डे मान्य आहे की त्याच्यामध्ये विराट कोहली थोडासा कॅप्टन म्हणून कमी पडला, परंतु टेस्ट टीमच्या बाबतीत असं अजिबात म्हणता येत नाही. आणि या पार्श्वभूमीवरती विराट कोहलीनी जर का टेस्ट कॅप्टनशिप सोडली असली तर त्याला किती कारणं असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे हे सांगायलाच पाहिजे की BCCI निवड समिती आणि विराट कोहली यांच्यातला संवाद हा चांगला नव्हता. हे सुद्धा एक प्रमुख कारण असू शकतं, कारण त्याच्या या निर्णयामागे एक नाराजीसुद्धा दिसते. जेव्हा एवढा मोठा निर्णय होतो तेव्हा तो BCCI मार्फत व्हायला पाहिजे, एक प्रेस कॉन्फरन्स व्हायला पाहिजे, सेक्रेटरी किंवा अध्यक्षांनी तो डिक्लेअर करायला पाहिजे. या गोष्टी घडलेल्या नाही आहेत. विराट कोहलीनी T20ची कॅप्टनशिप इंस्टाग्रामवरनं बातमी सोडून केली आणि आत्ता त्यांनी ट्विटरचं माध्यम यूज करत टेस्ट कॅप्टनशिप सोडली. याचा अर्थ सुसंवादाचा अभाव हा नक्की आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गेले 2 वर्ष बॅट्समन विराट कोहलीवरती थोडंसं दडपण आहे असं मला जाणवतं. एक काळ असा होता की सौरव गांगुलीला मी खोचक प्रश्न विचारला होता की दादा, कॅप्टन गांगुली बॅट्समन गांगुलीवरती अन्याय का करतोय, तो माझ्यावरती भडकलेला होता. ही कहाणी मी तुम्हाला फेसबुक लाईव्हमधनं सांगितली होती. विराट कोहलीला कदाचित स्वतःलाही जाणीव होत असेल की कॅप्टन कोहली हा इतका इन्वॉल्व्ड असतो टीममध्ये, टीम स्ट्रॅटेजीमध्ये, समोरच्या टीमला खाली कसं खेळायचं याच्या बाबतीत, परंतु त्या पार्श्वभूमीवरती त्याच्या बॅटिंगला थोडासा धक्का लागलेला आहे. तो एक उच्च बॅट्समन आहे. त्याच्या बॅटिंगची जर का ॲव्हरेज तुम्ही पाहिलं, त्यांनी केलेली शतकांची माळ पाहिली, तर आपल्या लक्षात येतं की या बॅट्समननी काय कमाल करून दाखवली आहे तिन्ही फॉर्मॅटमध्ये. त्याला धक्का लागलाय, तो थोडासा स्वाभिमानाला धक्का लागलाय. हे एक कारण असू शकतं की त्यांनी टेस्ट कॅप्टनशिप सोडण्याचं. आणि हे करत असताना त्यांनी 2 जणांना फक्त धन्यवाद दिलेत, रवी शास्त्री, महेंद्रसिंग धोनी. ह्यासुद्धा गोष्टीतनं बरंच काही कळून चुकतं. रीडिंग बिटवीन द लाईन्स हे आपल्या सगळ्यांना करता येईल. विराट कोहलीनी टेस्ट कॅप्टनशिप सोडल्यानंतर आता कॅप्टन कोण होणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी जबाबदारी आहे ही करण्यासाठी निवड समिती आता कोणाची निवड करणार, त्याचं कारण हे इतकं सोपं नाही आहे. टेस्ट कॅप्टनशिप करणं हे KL राहुलला सुद्धा पटकन झेपलं नव्हतं. रोहित शर्माने अजून टेस्ट कॅप्टनशिप केलेली नाही आहे. अजिंक्य राणे हा ऑलमोस्ट आता संघाच्या बाहेर पडायच्या टप्प्यावरती आलेला आहे. ह्या टप्प्यावरती विराट कोहलीनी टेस्ट कॅप्टनशिप सोडून सगळ्यांनाच धक्का दिलेला आहे. टेस्ट कॅप्टन म्हणून त्याला कुणी हलवणार नव्हतं. त्याचा परफॉर्मन्स ॲज अ कॅप्टन टॉप क्लास होता आणि हे असतानासुद्धा त्याला टेस्ट कॅप्टनशिप सोडावी वाटली ह्याच्यातच सगळं काय आलं. एक गोष्ट चांगली होऊ शकते, ते म्हणजे बॅट्समन कोहली हा पूर्णपणे आता आपलं लक्ष बॅटिंगवरती केंद्रित करू शकतो. त्याचा चांगला परिणाम भारतीय संघावरती होऊ शकतो. हे जरी मान्य केलं तरी हा निर्णय धक्कादायक आहे. धोनीनी जेव्हा कॅप्टनशिप सोडली प्रचंड मोठा धक्का लागला. त्यांनी तर टेस्ट क्रिकेटच धाडकन थांब संपवलं होतं आणि आता विराट कोहलीनी टेस्ट कॅप्टनशिप सोडलेली आहे. हा सुद्धा धक्कादायक निर्णय आहे. पचवणं थोडं अवघड आहे आणि ह्याच्या पुढे बऱ्याचशा गोष्टींना उत्तर हे निवड समिती आणि BCCIला द्यायला लागणार आहे. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. विराट कोहली टेस्ट कॅप्टन म्हणून तुम्हाला कसा वाटला, त्याची कारकीर्द कशी वाटली मला जरूर कळवा, कारण तुमच्या मताचं मला मोल आहे.